कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? एकदम मजेत? वा खूप छान। तर चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिकवलेलं 100% म्हणजे 100% समजेल। तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, तर सतत सांगण्याचा अर्थ असा आहे की असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। बघा, आज आपण वर्ग 8वी मधील 12.2 हे सराव संच आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। 12.2 हे सराव संच सोडवण्याच्या अगोदर आपण जे बेसिक पॉइंट होते ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बनवलेलं आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बेसिक पॉइंट सांगितले आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल अजून सुद्धा, तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला काय दिलेला आहे बघा, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। समोर दिलेलं आहे 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल। 4/9 होईल तर मुलाचे वय काय? बघा, मी थोडं आता एक काही सेकंदासाठी आपण मागचं रिवाइज करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला हे उदाहरण म्हणजे अशी उदाहरणं सोडवण्यासाठी सोपे जाईल, म्हणजे मदत होईल। पहिलं पॉइंट आहे की वाचन। वाचन असं करायचं आहे की जेणेकरून ते वाचल्यानंतर सर्वच्या सर्व उदाहरण ते आपल्याला समजलं पाहिजे। वाचन कसं करायचंय? जोडून वाचन करायचं नाही, फोडून वाचन करायचं। फोडून म्हणजे त्याची वाटणी करत वाचन करायचं। बघा, वाचल्यानंतर ते आपल्याला समजलं पाहिजे। आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। पहिली ओळ वाचल्यानंतर तुम्हाला काय समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो? बघा की आई जी आहे ते कोणावर डिपेंड आहे, कोणावर आधारित आहे? मुलावर आधारित आहे। बघा, आईचे जे वय आहे ते मुलाच्या वयापेक्षा, जर इथं जर आपल्याला मुलाचे वय जर मिळालं नाही तर आईचे वय मिळवता येते काय? नाही। तर तुम्हाला पहिल्या पॉइंट म्हणजे हे समजत असेल। सेकंड पॉइंट आहे की चलाचा वापर करणे, चलाचा वापर करणे। तिसरं पॉइंट आहे अट शोधणे, तिसरं पॉइंट अट शोधणे। आणि चौथा पॉइंट आहे मिळालेल्या समीकरणाला सोडवणे। बघा, आता वाचन आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे, वाचल्यानंतर आता आपल्याला चलाचा वापर नेमकं कुठं करायचा आहे? आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। कितीने जास्त आहे? 25 वर्षांनी जास्त आहे। कोणाचे? आईचे। बघा, सुरुवातीला जर आपल्याला मुलाचे वय म्हणजे आईचे वय जर तुम्हाला काढायचं असेल, तर सुरुवातीला मुलाचे वय किती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे। जर मुलाचे वय माहीतच नसेल तिथं आपल्याला चलाचा वापर करायचा आहे। तर तुम्ही स्मॉल ए पासून तर स्मॉल झेड पर्यंत कोणत्या एखाद्या चलाचा तिथं तुम्ही वापर करू शकता। इथं आपल्याला मुलाचे वय माहिती नाही, तर इथं आपण घेऊया मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय एक्स वर्ष मानू। समजा मुलाचे आजचे वय आपण काय म्हणून घेतलेले आहे? एक्स वर्ष। वय हे वर्षामध्ये राहते, त्यामुळे मुलाचे आजचे वय एक्स वर्ष मानलेलं आहे। आता सेकंड पार्ट दिलेले आहे की आपल्याला आई दिलेली आहे, तर इथं घेऊ आपण आईचे आजचे वय काय होणार। बघा, मुलाचे आईचे जे वय आहे ते मुलाच्या वयापेक्षा, मुलाच्या म्हणजे या मुलाचं वय काय, या एक्स पेक्षा, म्हणजे इथं घेऊ आपण एक्स पेक्षा 25 वर्षांनी, म्हणजे हे 25 जास्त आहे। जास्त म्हणल्यानंतर काय करायचंय? बेरीज। कमी आलं असेल तर वजाबाकी, मग इथं होणार आईचे वय आईचे आजचे वय एक्स अधिक 25 वर्ष होईल। किती वर्ष होईल? एक्स अधिक 25 वर्ष। पहिली ओळ वाचल्यानंतर आपल्याला चलाचा वापर कसं करायचा हे आपल्याला समजलंय। समोर बघा, जसं जसं आपण प्रश्नाला वाचत चालल्या शाब्दिक उदाहरणामध्ये, तसं तसं आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत जाते, म्हणजे खूप डीप मध्ये गेल्यास आपल्याला ते उत्तर संपूर्ण मिळत जाईल। समोर दिलेलं आहे की 8 वर्षानंतर, 8 वर्षानंतर, नंतर म्हणल्यानंतर काय होणार? बघा, नंतर म्हणल्यानंतर बेरीज होणार, पूर्वी म्हणल्यानंतर काय होणार? वजाबाकी होणार। थोडक्या मध्ये लक्षात ठेवा, पण जास्तीत जास्त छोट्या छोट्या गोष्टीचा जर तुम्ही लक्षात ठेवला, म्हणजे गोष्टी लक्षात ठेवता आले, तर अशी उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं जाईल।
आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर। म्हणजे बघा, आजचे जे वय आहे, मुलाचे आजचे वय, आईचे आजचे वय, या दोघांचं जे आजचे वय आहे त्या वयाला धरून आठ वर्षानंतर त्या दोघांचं वय किती होणार ते अगोदर घ्यायचं आहे। आठ वर्षानंतर त्या दोघांचे वय मिळाल्यानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण काय करू, दिलेली जी अट आहे तर इथे लिहू आपण दिलेल्या अटीनुसार, तुम्ही इथं दिलेल्या माहितीनुसार सुद्धा लिहू शकता। तर इथं दिलेल्या अटीनुसार लिहिण्याच्या अगोदर आपण त्यांचं काय करू, आठ वर्षानंतर जे दोघांचं जे वय होणार आहे ते आपण अगोदर घेऊन टाकू। आठ वर्षानंतर मुलाचे वय बघा, मुलगा आज किती वर्षाचा आहे, एक्स वर्षाचा। आठ वर्षानंतर किती वर्षाचं होईल, एक्स अधिक आठ वर्षाचं होईल। किती वर्षाचं होईल, एक्स अधिक आठ। हे अधिक आठ का आलं विद्यार्थी मित्रांनो सांगा, बरोबर आहे का? कारण हे नंतर चाललं, म्हणजे हे पुढे चाललं, म्हणजे हे अधिक होणार। जसं आपण मुलाचे आठ वर्षानंतरचे वय मिळालेले आहे तर इथं घेऊ आपण आठ वर्षानंतर आईचे वय। आठ वर्षानंतर आईचे आजचे वय काय, एक्स अधिक पंचवीस वर्ष। आठ वर्षानंतर किती होणार, एक्स अधिक पंचवीस अधिक आठ वर्ष होणार। तर इथं घेऊ आपण एक्स अधिक पंचवीस अधिक आठ, म्हणजेच किती होणार बघा, एक्स ला एक्स हे अधिक पंचवीस अधिक आठ किती होणार, तेहतीस वर्ष। मग दोघांचे ही आठ वर्षानंतरचे वय घेतल्यानंतर, म्हणजे दोघांचे आठ वर्षानंतर वय किती झाले, मुलाचे आज म्हणजे आठ वर्षानंतरचे वय किती झालं, एक्स अधिक आठ वर्ष। आठ वर्षानंतर आईचे वय किती झालं, एक्स अधिक तेहतीस वर्ष, बरोबर आहे। मग मुलगा एक्स अधिक आठ वर्षाचं वय, आई किती वर्ष झालेली आहे, एक्स अधिक तेहतीस वर्ष। आता बघा अट दिलेले, तर आता लिहू शकते आपण इथं दिलेल्या, काय लिहू शकतो आपण इथं दिलेल्या अटीनुसार। तुम्ही इथं दिलेल्या माहितीनुसार लिहिलं तरी चालेल। आठ काय दिलेले आहे बघा, आठ वर्षानंतर। आता तुम्ही सांगितलं आपल्याला जे प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे दोघांचे वय आठ वर्षानंतर, म्हणजे दोघांचे वय आठ वर्ष आपण समोर घेऊन दिलेले। पुढे मुलाच्या वयाचे, मुलाची वय आठ वर्षानंतर काय झालं, एक्स अधिक आठ। त्यानंतर आईच्या वयाशी म्हणजे एक्स अधिक तेहतीसशी गुणोत्तर। गुणोत्तर म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रेशिओ। काय म्हणतात, रेशिओ। म्हणजे रेशिओ घेते वेळेस आपल्याला शेरामध्ये लिहायचं आहे, आणि गसीच्या स्वरूपात पण लिहू शकतो आपण। मुलाचे वय म्हणजे एक्स अधिक आठ छेदामध्ये एक्स अधिक तेहतीस घ्यायचं आहे। हे घेतल्यानंतर समोर दिलेलं आहे की बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, चारशे नऊ वय। गुणोत्तर किती होणार, चारशे नऊ वय। तर इथं घेऊ आपण मुलाचे वय किती आहे, एक्स अधिक आठ। आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती होणार, एक्स अधिक तेहतीस। गुणोत्तर किती दिलेले आहे आपल्याला, चारशे नऊ होते वय। बघा एक्स अधिक आठ छेदामध्ये एक्स अधिक तेहतीस बरोबर आहे चार छेदामध्ये नऊ, असं आपल्याला सिच्युएशन, म्हणजे अशी आपल्याला क्रिया निर्माण झालेली आहे। आता इथं नेमकं प्रश्न पडला असेल की त्याला सोडवायचं कसं, त्याला सोडवायचं कसं, तर घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो। बघा अशी ज्यावेळेस क्रिया निर्माण होते त्यावेळेस आपल्याला इथं तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे एक्स अधिक आठ ना नऊ ला गुणाकार करायचा आहे, त्यानंतर चार ना आपल्याला एक्स अधिक तेहतीस ला गुणाकार करायचा। गुणाकार स्वरूपात मांडणी करून घेऊ, या नऊ न आपल्याला एक्स अधिक आठ ला गुणाकार करायचा आहे, त्यानंतर हे बरोबरला बरोबर ह्या चार न एक्स अधिक तेहतीस ला गुणाकार। गुणाकार स्वरूपात मांडणी केलेली आहे, आता त्याला आपल्याला सोडवावं लागेल। या नऊ न पहिल्या कंसामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करावा लागेल, त्यानंतर या चार न दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणाकार करायचा आहे। मग गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करूया, नऊ गुणिले एक्स किती होणार, नऊ गुणिले एक्स नऊ एक्स, त्याच्यानंतर धन गुणिले धन धन, नऊ गुणिले आठ नऊ आठम बहात्तर किती होणार, नऊ आठम बहात्तर, हे बरोबरला बरोबर चार गुणिले एक्स किती होणार, चार गुणिले एक्स चार एक्स, धन गुणिले धन धन, चार गुणिले तेहतीस, चार त्रिकम बारा ला दोन ह्याच्याशी एक, चार त्रिकम बारा, बारा आणि किती होणार तेरा। मग पुढे आपल्याला काय माहितीये बघा, नऊ एक्स, नऊ एक्स अधिक बहात्तर बरोबर चार एक्स अधिक एकशे बत्तीस,
काय मिळालं इथं 40 अधिक 132 बघा आता त्याला सोडवल्यानंतर आपल्याला असे समीकरणाचं भाग मिळालेलं आहे तर त्याला नेमकं आपल्याला सोडवायचं कसं बघा सारखे चल असलेले पद आपल्याला बरोचिन्याच्या अलीकडे आणायचे आणि सर्व संख्या आपल्याला बरोचिन्याच्या पलीकडे न्यायचे आता ते नेताना त्यांची क्रिया कशा प्रकारची होतात हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे परत परत सांगण्याची काही गरज नाही तरी पण आपण इथं समजून घेऊ बघा 9x ला 9x आता हे धनचे 4x बरोचिन्याच्या पलीकडे आहे त्याला इकडे आणले म्हणजे विरुद्ध क्रिया झाली त्याची धनचे ऋण झाले 4x ला 4x देऊ त्यानंतर हे बरोबरला बरोबर 132 जशास तस हे धनचे 72 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ऋण 72 म्हणजे इकडे होणार ऋण 72 आता 9x वजा 4x 9x म्हणून 4x गेल्यानंतर किती उरतं 5x इथे लिहू आपण 5x हे बरोबरला बरोबर 132 म्हणून 72 वजा करायचं दोनातून 2 गेले राहिला 0 13तून 7 गेले 6 मग 5x बरोबर 7 असं आपल्याला क्रिया निर्माण झालेली आहे मग 5x बरोबर 60 म्हणल्यानंतर इथं आपल्याला कोणती क्रिया करायची बघा 5 आणि x मध्ये कसे संबंध आहे गुणाकाराचा तर गुणाकाराचे 5 होत जायचं आणि आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचं काय राहणार इकडे राहणार फक्त x बरोबर 60 छेदामध्ये 5 गुणाकाराचे 5 इकडे काय आले भागाकार आले या 5 ना आपल्याला 60 ला भाग लावायचा आहे तर भाग जाईल बघा जाणार एकच स्थानी 0 आला 5 एक 5 1 उरलं 10 झाले 5 2 10 12 छेदात 1 म्हणजे एक्स बरोबर इथं मिळणार आपल्याला 12 पुढे दिलेलं आहे तर मुलाचे वय काढा तर मुलाचे आजचे वय आपण मानलेलं आहे एक्स वर्ष आणि एक्स ची किंमत मिळालेली आहे 12 तर इथं घेऊ आपण मुलाचे आजचे वय किती वर्ष होणार मग 12 वर्ष आहे मुलगा किती वर्षाचा आहे मग 12 वर्षाचा परत एक वेळेस आपण गणिताला थोडक्यामध्ये समजून घेऊ सुरुवातीला बघा कोणतेही शाब्दिक उदाहरण तुम्ही सोडवते वेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे 4 पॉइंट जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगले आहे ते जे विद्यार्थी या 4 पॉइंटला फॉलो करतील त्या विद्यार्थ्याला सर्व गणित व्यवस्थित समजतील पहिला पॉइंट वाचन वाचन असं करायचं की जेणेकरून ते वाचल्यानंतर सर्व तुम्हाला समजलं पाहिजे आणि वाचन असं करायचं आहे की जोडून आपल्याला वाचन करायचं नाही फोडून म्हणजे वेगवेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला विभागायचं आहे आणि ते वेगवेगळे पार्ट आपल्याला वाचन करायचं सेकंड पॉइंट आहे चलाचा वापर योग्य ठिकाणी जर तुम्ही चलाचा वापर जर तुम्हाला करता आला तर तिथं पण आपल्याला गणित चुकणार नाही आणि तिसरं पॉइंट आहे चलाचा वापर केल्यानंतर त्यामधून अट आपल्याला शोधायची आहे काय शोधायची आहे अट आपल्याला शोधायची आहे अट शोधल्यानंतर एक आपल्याला समीकरण मिळेल त्या समीकरण मिळाल्यानंतर त्या समीकरणाला आपल्याला व्यवस्थित तर मिळालेल्या समीकरणाला सोडवायचं असेल ते तुम्हाला जमत नसेल तर यावरती पण आपण 12.1 यामध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 चा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊया आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता बघा उदाहरण क्रमांक 1 आपण 12.2 मधलं बघितलेलं आहे लगेच आपण उदाहरण क्रमांक 2 याला आपण सुरुवात करूया जर तुम्हाला काही जरी समजलं नसेल काही समस्या असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कळू शकता की सर मला हे समजलं नाही सर तुम्ही मला हे समजलं असं तुम्ही प्रतिक्रिया द्या जेणेकरून तुमच्या प्रतिसादामुळे आपल्याला समजलं म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला कितपर्यंत म्हणजे कुठपर्यंत हे समजत आहे लगेच आपण उदाहरण क्रमांक 2 घेऊ तर चला विद्यार्थी मित्रांनो बोर्डावर तुम्हाला दुसरं गणित लिहिलेलं दिसते त्या दुसऱ्या उदाहरणाला पण आपल्याला कसं सोडवायचं ते बघू पॉइंट क्रमांक 1 आपल्याला असा आहे की त्याला आपल्याला व्यवस्थित असं वाचन करायचं आहे वाचन आपण व्यवस्थित करून घेऊया एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12 ने मोठा आहे एका अपूर्णांकाचा जो अंश आहे तो कसा आहे अंशापेक्षा सॉरी एका अपूर्णांकाचा छेद जो आहे कसा आहे अंशापेक्षा 12 ने मोठा आहे समोर काय दिलेलं आहे बघा त्याच्या अंशातून 2 वजा करून त्याचा जे अंश होणार आहे त्या अंशातून आपल्याला 2 वजा करायचं आहे व छेदामध्ये 7 मिळवू अंशामधून 2 वजा करा त्यानंतर लगेच आपल्याला छेदामध्ये 7 मिळवायचे मग समोर दिलेला आहे तयार झालेला अपूर्णांक जो अपूर्णांक तयार होणार आहे तयार झालेला अपूर्णांक 1/2 ची सममूल्य आहे सममूल्य होतो सममूल्य म्हणजे सारख्या प्रमाणात होतो तर तो अपूर्णांक कोणता अपूर्णांक आल्यानंतर तुम्हाला माहित आहे अपूर्णांक कसा असतो कसा असतो अंश भागिले छेद अशा स्वरूपात असतो तर सुरुवातीला आपल्याला कोण कोणावर आधारित आहे हे आपल्याला अगोदर बघून घ्यायचं आहे
आधारित जर तुम्हाला कळलं तर तिथे आपल्याला योग्य चलाचा वापर करता येईल. एका पूर्णांकाचा छेद जो आहे तो अंशापेक्षा 12 ने मोठा आहे. छेद कोणापेक्षा मोठा आहे? अंशापेक्षा. जर इथे आपल्याला अंशाची किंमत जर मिळाली तर आपल्याला छेदाची किंमत आपल्याला सहज मिळवता येते. अंशेत आपल्याला किती आहे हे माहित नाही तर आपण छेद काढू शकता का? नाही. तर इथं आपल्याला चलाचा वापर करायचा आहे तर इथं आपण घेऊ अपूर्णांकांचा अपूर्णांकांचा अंशापेक्षा. म्हणजे इथं आपण काय करू, एका अपूर्णांकांचा अंश एक्स मान. काय मानू? एक्स मान. अपूर्णांकाचा अंश जर एक्स मानल्यानंतर अपूर्णांकाचा छेद काय होणार? अपूर्णांकाचा छेद काय होणार? अंशापेक्षा. म्हणजे किती पेक्षा? एक्स पेक्षा. काय दिलेलं आहे बघा, 12 ने. काय दिलेलं आहे? 12 ने. मोठा आहे म्हणून हे पे. बघा, एका अपूर्णांकाचा अंश किती मिळालेला आहे? काय बनवून घेतलेला आहे? एक्स मानून. अपूर्णांकाचा छेद एक्स अधिक 12 मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? कारण छेद जो आहे तो अंशापेक्षा 12 ने मोठा आहे, मग एक्स अधिक 12 मिळाले. समोर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक अट दिलेली आहे. अट म्हणजे सुरुवातीला आपण कोणता अपूर्णांक तयार होईल बघून घेऊ. तर तो अपूर्णांक, तर तो अपूर्णांक, अपूर्णांक कशा स्वरूपात असतो? अंश भागिले छेद. अंश काय आहे? एक्स आहे. छेद काय आहे? एक्स अधिक 12. म्हणजे अपूर्णांक आपल्याला मिळालेले एक्स छेदामध्ये एक्स अधिक 12. आता अपूर्णांक मिळाल्यानंतर आपल्याला एक अट दिलेली आहे. अट काय दिलेली आहे बघा, पहिले लिहून घेऊ आपण दिलेल्या अटीनुसार. काय लिहून घेऊ आपण इथं? दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार अट दिलेले आहे बघा, त्याच्या अंशातून, कोणाच्या? अपूर्णांकांच्या अंशातून 2 वजा करा. सुरुवातीला जे अपूर्णांक दिलेले आहेत ते आपण दशांश लिहून घेऊ. एक्स छेदामध्ये एक्स अधिक 12. या अंशामधून किती वजा करा? 2 वजा करा. व छेदामध्ये 7 मिळवू. छेद जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे? 7 मिळवू. मिळवल्यानंतर तयार झालेला अपूर्णांक किती आहे? 1/2 ची सममूल्य होतो. मग इथं काय घ्यायचंय? बरोबर घेऊन 1/2 घेऊन, म्हणजे एक्स वजा 2 छेदामध्ये एक्स अधिक 12 अधिक 7 बरोबर आहे 1/2. मग याला आपण सोडून घेऊया. एक्स वजा 2 छेदामध्ये एक्स अधिक 12 अधिक 7 किती होणार? 19 बरोबर आहे 1/2. अशी क्रिया निर्माण होते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे. या एक्स वजा 2 ने आपल्याला 2 गुणाकार करायचा आहे. तर मांडणी करून घेऊ आपण. 2 × x + 2 त्याच्यानंतर 1 ने आपल्याला एक्स अधिक 19 ला गुणाकार करायचा आहे. तर इथे घेऊ आपण 1 × x + 19. तिरकस गुणाकार केल्यानंतर आता ते कंसाच्या बाहेर जी आपल्याला संख्या मिळतात त्या संख्या आपल्याला कंसाच्या आतील आतील प्रत्येक पदाला गुणाकार करायचा. तर 2 × x किती होणार? 2 × x 2x होणार. धन गुणिले ऋण ऋण होणार. 2 × 2 बेदोनी 4 बरोबर आहे. सगळं काय मिळणार बघा, जर तुम्ही 1 न कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही चलाला जर तिथं गुणाकार करत असाल तर उत्तरामध्ये काय मिळणार? 30 संख्या मिळणार. 1 × x त्याच्यानंतर अधिक 19 × 19. आता काय करायचं आहे? आता समोर आपल्याला अशी क्रिया करायची आहे. कोणती क्रिया? सारखी चल असलेले पद आपल्याला एक सारखी चल असलेले पद आपल्याला एकत्र करायचे आणि सर्व संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे. मग इथं 2x + 2x एक्स पद कुठं आहे? इथं आहे. धनमध्ये इकडे आले ऋणमध्ये बरोबर 19 × 19. हे ऋणचे 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले. कुठं जाणार? इकडं धनमध्ये जाणार. मग 2x + x 2x − x गेल्यास राहिला एक्स बरोबर आहे 19 + 4. म्हणजे 19 + 4 किती मिळाले? 23. आपल्याला तर तो अपूर्णांक काढायचा आहे. अपूर्णांक काढायचा राहिला तर अंश आणि छेदाची आपल्याला दोन्हीची गरज आहे. तर इथे घेऊ आपण अपूर्णांकाचा अंश एक्स घेतलेला आहे. एक्स बरोबर काय मिळालेलं आहे? 23. मग इथे घेऊ अपूर्णांकाचा छेद. छेद काय मिळालेला आहे? एक्स अधिक 12. तर इथं घेता येणार आपल्याला एक्स ला सॉरी एक्स ची किंमत मिळालेली आहे 23 × 12. 23 × 12 5 × 2 = 3. मग 23 × 35 मिळालेलं आहे. तर इथे लिहू शकतो आपण तर तो अपूर्णांक
तर तो अपूर्णांक काय मिळणार, अंश काय दिलेले 23 छेदामध्ये किती मिळणार 35, असं आपल्याला तो अपूर्णांक मिळणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व संचामध्ये आपण 12.2 मध्ये उदाहरण क्रमांक पहिला आणि उदाहरण क्रमांक दुसरा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, तर तुम्हाला ती व्हिडिओ जर बघायचा असेल तर आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार। धन्यवाद।